दूसरा फोन। हेलो फोन में है ना? हाँ ठीक है सुन।
Thank you.
सुधा जी मन पे कर रहे हैं डोके वाले हमसे जो ऐसा था ना सफाई मेडल ले शंबर पे मुक्काम कोदवली गुरववाड़ी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आज या ठिकाणी नवरात्रीची पहिली रात्र या ठिकाणी साजरा होत आहे. त्या निमित्ताने येथील आयोजकांनी शक्तिसूर्याचा म्हणजे जाकडीचा जंगी महामुकाबला आयोजित केलेला आहे. त्याबद्दल सर्व गुरववाडी मित्रमंडळाचे आभार मानत आहे. आयोजकांनी कार्यक्रम एकदम झकास ठेवलेला आहे आणि गर्दी तशी आहे आणि सर्व या कार्यक्रमाच्या रसिकांचे मनोरंजन त्यांची हौस मौज आणि फरमाईश या ठिकाणी सादर करणार आहे. या ठिकाणी आलेला कोणताही रसिक नाराज होऊन जाणार नाही याची काळजी घेणार आहे. बाई जे जे काही बोलली तिला बाई बोलू का पोरगी बोलू, जसं जसं मौसम बदलेल तशी ती बाई पोरगी मी तिला बोलत जाईल. नो टेन्शन ॲट ऑल. कारण बाई इथे आल्या सुरू करण्यापूर्वी काही सांगावं असं वाटतं मला. बाई मी एकनाथ माळी, सगळ्यांना माहीत आहे. इथे आल्यानंतर ओळखपत्र, माझं ओळखपत्र विचारते, मला सांगा यापैकी या रसिकापैकी मला कोण ओळखत नाही, फक्त सांगावं का एकनाथ माळी या माणसाला मी ओळखतच नाही. ओळखपत्र कोणाचं मागावं? अरे तुझी शिफारस मी केली. इथल्या आयोजकांनी सांगितलं माळी हुआ कोण गायिका आहे का? मी म्हटलं साक्षी शिंदे आहे.
तुझी ओळख मी इथे निर्माण केली आणि तू माझं ओळखपत्र मला विचारते. ओळखपत्र बाई जाम पोचलेली आहे तर असं द्या बाई, जरा शिक्षण घ्या. वडिलांची तुम्ही लाडकी कन्या आज ती तुमचे गुरुवारी आहेत, त्यांनी तुम्हाला शिकवलं नाही पण आहे, शिकवलं असेल पण हल्लीच्या पोरी पाक्या उघमट ना, ते शिकतात पुढे बापाकडून. ते असू द्या, ते ती पक्की उद्धट आहे. मला माहिती आहे ती माळी बुवा तुमचा दांडू बिंडू बोलत बसली होती. अरे माझा दांडू की कानाचा दांडू, राधा कृष्णाची गळून खाते ना माझा, मलाच बोलते बाई सगळा हिशोब देईन. तू रडत जाऊ नको, तुला सांगतोय बाई बराच सामने झालेत माझ्या बरोबर बाई पुरीचे त्या. हा पण त्या पुरीला एवढी मस्ती आहे ना, ते शिकावं कधी तिने मला हे कळत नाही. तर ऐका, मी माझ्या पतीने गाणार आहे, ती कुठं भरकटली ते भटकू द्या. मला सांगितलं आयोजकाने या इथे जेव्हा आलो शेजूवर तेव्हा सांगितलं का चांगला कार्यक्रम बोवा झाला पाहिजे. मी इथे आलेल्या महिलांच्या माझ्या भगिनी आहेत, त्यांचा मी कधीच हे नाराज होऊ देणार, त्यांना कार्यक्रम माझं नाव निघालं पाहिजे याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि तुमची नऊ दरवांची हाऊस मोस्ट सुद्धा करणार मी, डबल विंग सर मी गाणार, पण त्याला पद्धत आहे. माझं डबल विंग ऐकून घ्या तुम्ही, इतर ठिकाणी तुम्ही ऐकले असतील युट्यूबला पाहत असतील, पण आता इथे बा काय आहे ते. इथे मी माय नेम इज एकनाथ पाळी, साक्षी लक्षात ठेव आज तुझ्या साक्षीला कोण आहे फक्त बघ, एवढे रसिक आहेत. चला सुरू करू या ठिकाणी. आमच्या पार्टीचा परिचय देत असताना प्रथम गुरुवाडी मित्रमंडळाचे आभार मानतो, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा. तसेच प्रतिस्पर्धी गायिका साक्षी शिंदे, साक्षी गणेश शिंदे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच माझ्या पार्टीचा परिचय करून देतोय ढोलकी योगेश दादा खामकर, तसेच ऑर्गन पंकज पुनम आगरकरचे यांचे बंधू पंकज आगरकर, तसेच बँजो मंगेश तांबे, ऍक्टोपेट स्वप्नील गुरव, सहगायक माझे चिरंजीव सागर माळी, तसेच माझे शिष्य सुहास चांदिवडे आणि सुवर्ण तरंगकला मंच नाच मंडळ या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा. त्या या ठिकाणी लांजा परिसरामध्ये माझी नवीन शिष्या, माझी नवीन शिष्या या ठिकाणी आलेली आहे. नाव आहे सुप्रिया अर्जुन काळकर. त्यांचे मिस्टर तुरेवाले शाहीर आहेत आणि ते भजनी गायक पण गुवा पण आहेत. आणि त्यांची सौभाग्यवती सुप्रिया ही शिष्य माझी आहे, पण मी धडे जेव्हा देईन, तुरेवाली शाहीर आहे, मी धडे देईन तेव्हा लांजा आणि राजापूरचं नाव निघेल असं शिकवण मी देईन. एवढा उर्मटपणा माझ्या शिष्यामध्ये नसेल, कारण मी सुरुवात जेव्हा करीन त्यांना रंगणार जेव्हा आणीन तेव्हा एकनाथ भाईचं नाव निघालं पाहिजे आणि तुमच्या या भागाचंही नाव निघालं पाहिजे. शिकवण गुरुची अशी असली पाहिजे, नाही तर आले आले ओळखपत्र विचारतात कशासाठी, लोक ओळखतात सर्वांना. तर ऐका, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. आणि सर्वप्रथम या ठिकाणी गायन सुरू आहे होण्या अगोदर सचिन शांताराम हातळणकर, रामचंद्र पंडित घराणे, तोरेवाले शाहीर गोठणे डोणिवडे तालुका राजापूर यांच्याकडे 1000 रुपये सप्रेम भेट आलेली आहे. तर ऐका, आणि या ठिकाणी आम्हाला खरोखर दोन्ही मंडळासाठी एकच साऊंड आम्ही घेतला, कारण का दोन साऊंडांचा बाप आहे तो म्हणजे डावा साऊंड रत्नागिरी. कारण इथे ना मी कधी पण चॉईस करतो डावा साऊंड, आणि कोणी पण त्यांना साऊंड या साऊंडला कधी चॉईस कोणी करतो, कारण का मी एक आणायचा त्यांनी एक आणायचा, तिकडेही पैसे घालू म्हणजे इकडेही पैसे घालू, काम काढीचं काम होत नाही. पण या ठिकाणी आवाज म्हणजे आवाज सर्वांना पोहोचणारा म्हणजे डावा साऊंड माझा उजवा, त्यांचं नाव डावा. कार्यक्रम या ठिकाणी आहे, महाकालीचं मंदिर आहे. आज सुरुवात होत असताना सवा प्रत्येक गायक आपापल्या परीने गात असतो, मी माझ्या परीने गात आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या मातेला अनुसरून, इथे मी जरी तुरेवाला असलो तरी मातेच्या पोटी आपण जन्म घेतो हे विसरू नये कधीच. Thank you.
का भारीच छळले अहंकाराने अहंकाराने मजला भारीच छळले तुझे धोर पण हे मला नाही कळले उघडले डोळे माझे अज्ञान त्रळले उघडले डोळे माझे अज्ञान त्रळले आणि तुझ्या मंदिराला महाकाली का माते आज माझे पाऊल वळले कुलस्वामिनी आलो तुझ्या चरणी महाकाली के मी आलो तुझ्या चरणी सुंदर सी ताले धुनी और राम जी बड़ा दुख दीना इथे सवन प्रत्येक शायर आप अपने बदले गातोय मी आज गातोय कारण आज सुरुवात आहे पहिली रात्र आहे आलो तुझ्या चरणी महाकाली के आलो तुझ्या चरणी सारे देव ऋषी दानव पशु पक्षी आणि मानव सारे देव ऋषी दानव पशु पक्षी आणि मानव तुझे गुणगान गाते ही धरणी आलो तुझ्या चरणी महाकाली के महाकाली के आलो तुझ्या चरणी महाकाली के आलो तुझ्या चरणी जय कृष्ण दानव पशु पक्षी आणि मानव जाती धरणी आलो तुझ्या चरणी महाकाली के Thank you.
या पायरीवर येतो तो एक आयोजकापैकी म्हणतोय बाईंचा परस सुरत नाही ते म्हटलं मी काय बोलू शकणार आता का आपापला कार्यक्रम कसा झाला पाहिजे प्रत्येक शायराने हा प्रयत्न केला पाहिजे आपण कुठल्या सुरात गातो आपले कोर्स कुठल्या सुरामध्ये आहेत
आणि या परिसरामध्ये आज या रत्नागिरी जिल्ह्यात म्हणा या राजापूर तालुका असो लांजा असो भरपूर कलाकारांनी भरलेला तालुका आहे. तेव्हा प्रत्येकाला इथे सूर माहिती आहे. आता निश्चित सगळ्यांना माहित आहे का बाई गाते कुठल्या सरात आणि कोणाचा सूर कुठं आहे. तसं नाही पाहिजे. आपण पैसे घेतो आयोजकांचा आपण इथं भ्रमनिराश करू नये. कारण कसं आहे एवढी उपस्थिती आहे एवढे प्रेक्षक आमचे बंधू भगिनी या ठिकाणी बसले कार्यक्रम बाबा दोन शाळेत चांगले आहेत त्या ठिकाणी कार्यक्रम चांगला ऐकायला मिळणार आहे अशी अपेक्षा असते. त्या अपेक्षा भंग करू नये. आज बंडल कुठं पडले तिथून मी इथे आलोय. कारण का मला जर जरा खोकला जरी आला तरी मला वाटतं नाही मला एक तरी गोळी खाल्ली पाहिजे खोकल्याची का इथे कार्यक्रम चांगला झाला पाहिजे आवाज चालला पाहिजे. दर दिवस कार्यक्रम आहे दर रात्रीला कार्यक्रम आहे तेव्हा ही दक्षता आपण घ्यायची असते. तुमचा स्वतःला तपासून बघा तुम्ही कसं गाता ते तुमचा सूर कुठे आणि तुमच्या कोरसचा सूर कुठे बघा जरा चेक करा बरं का बाई दुसऱ्या नाव नंतर ठेवा. आता शी बाई अड्ड्यातून तुम्ही फुटलात बाहेर आलात तुम्ही आव्हान दुसऱ्या करता आयुष्य गेला आमचं गाऊन किती वर्ष मी गात असेल पण कधी गर्व केला नाही बाई. ग गणपतीचा आहे ग गर्वाचा आहे गर्व केला तर आमचा सर्वांचा लक्ष ठेवायचं बाई. नामस्मरण देवा तुझे चिंतन करीता आहे शब्द असं गायचा बाई सुरुवात तुमची आहे. तुम्ही कसं ही काळजी घेतली पाहिजे. प्रेक्षक समोर प्रेक्षक आहे किती लोकांना बाईचं गाणं ऐकायला आलं जिथे साऊंड ज्या बाजूला आहे त्यांना आला जिकडे बाजूला साऊंड जात नाही तिकडे दिशा साऊंडची नसल्यामुळे आता आमचा तिकडे आवाज जातो का. तसं आम्ही ती जोखीम पत्करतो ती काळजी घेत असतो. नामस्मरण देवा तुझे चिंतन करीता आहे इथे कोणी आमचे कवी बांधव असतील त्यांनी शब्दसलक्ष यायचं आहे. एक छोटासा कलावंत एकनाथ माझ्या आपल्या सेवेत सादर झाले म्हणून गर्व कधी मी करणार नाही आणि केलेलं नाही. तुम्ही मायबाप रसिक तुम्ही जर टाळ्या वाजवल्या तर आम्ही कलावंत कलाकार मोठे होऊ शकतो. तुम्ही जर आम्हाला दाद दिली नाही तर आमचं काही शून्य आहे सगळं. तुमच्या जीवावर सगळा खेळ आहे आमचा. तुमचं आणि साऊंड हे दोन गोष्टी लागतात. तुमच्या टाळ्या आणि साऊंडची क्लिअरिटी या दोन गोष्टी असल्याशिवाय काही गाऊ शकत नाही. नामस्मरण देवा तुझे चिंतन करीत आहे भक्ती सागरात विचार मंथन करीत आहे. नामस्मरण देवा तुझे चिंतन करीत आहे भक्ती सागरात विचार मंथन करीत आहे रसिकासाठीच मी गीत गुंजन करीत आहे कार्यारंभी श्री गणेशा तुला वंदन करीत आहे तुला वंदन करीत आहे. देव ऋषी मुनी मानव प्राणी तू विविध रूपात आहे. या ठिकाणी अनेक शायर आले असतील राहून गेले असतील पण शब्दरचना तुम्हाला क्वचितच ऐकायला मिळत असेल. देव ऋषी मुनी मानव प्राणी तू विविध रूपात आहे अणु रेणू तर कणा कणात तू भरलेला नकशिकात आहे. अरे जिथे जातो तिथे गणेशा जिथे जातो तिथे गणेशा तुझे नाव माझ्या मुखात आहे. अरे देवा तुझे नाव माझ्या मुखात आहे म्हणूनच मी सुखात आहे. तुझे नाव माझ्या मुखात आहे म्हणून मी सुखात आहे. हे देवा श्री गणराया आलो रंगणी नाचाया. हे देवा श्री गणराया आलो रंगणी नाचाया. सर्वाधीन पिता
गवळण गायली बोचात वा वा काय पोरगी एवढीच्या पोरीला एवढं माहित नाही
काय शरण त्याला पाहिजे होतीस, काय गवळण गायची तर काय राधाकृष्णाच्या नावानं पट्टा लावतेस? मी काय करू बदलवा, पहिली बाई बदलवा, माझ्या जोडीला कोण पाहिजे होती? नावं घेतलं त्यांची मी, त्या लागतात जोडीला माझ्या. हे काय कुठून आता मीच दिली बघून आता मला मी करीनच, घाबरू नका तुम्ही. बाई म्हणते, ज्यावेळेस सांगते तुमचा दांडू नाही मोडला तर साक्षी माझं नाव नाही. चल तुझं नाव साक्षी आहे, मोड दांडू. चल ये, तुझं नाव दुसरं कुठलंच नाही, साक्षीच आहे, मोडतच दांडू तू. काय बोलते स्वतःला? अरे राधाकृष्णाचा विषय मांडत असताना तुम्ही वैयक्तिक बोलतेस मला. जराशी थांब, जराशी. अरे नरे 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 नंतर माळ्याच्या वरती वनमाळी म्हणजे कृष्ण, वनमाळी ते नाव पडलेलं आहे. पण जास्त आपण कृष्णा काना हेच बोलतो, वनमाळी बोलतच नाही. गोकुलाष्टमी असो, दहीकाला असतो, कृष्णाच्या नावच असतो, वनमाळ्याच्या असं नावच नसतं. पण ते वनमाळी मी ना, मी एकनाथ माळी ना, वनमाळी तिला ते म्हणायचं होतं. जरा जरा थांबत जा, गरम करतो कशी बघ मी. टेन्शन घ्यायचं नाही, असा जाणार ना वापस मी, लक्षात ठेवायचं. तुमची हौस करणारच मी, पण मला जरा गरम कर दे व्यवस्थित. घेऊ नको पंगा दाखवी नाही जा, तो काना त्या राधेला बोलतोय, मी हिला वैयक्तिक म्हणत नाही. तो हो 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 असतो तो वरती बो. अरे काय बोलतेस मग? आता मलाही बोलावं लागलंय तुझ्यामुळं, नाही तर मला बोलायची काही इच्छा नव्हती. घेऊ नको पंगा दाखवू नाही गा, मग बसू नको भांडत. घेऊ नको पंगा दाखवू नाही गा, मग बसू नको भांडत. राधे बसन तो जरा भाडशील ना, तर चोर जोराने घुसळी नवी, चोर जोराने घुसळी नवी. दांडा तुझ्या ग हंडीत जोरा जोराने घुसळी नवी. दांडा रवी 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 असं माहिती का ती? जोर जोराने घुसळी नवी. मी घुसवीन म्हणत पण नाही, घुसळीन म्हणतोय. जर जोराने घुसळी नवी दांडा तुझ्या गहांडीत. आता तुम्ही इथे दुसरा कुठला गायक असा तो डायरेक्ट त्यांनी डायरेक्ट प्रयोग केला असता शब्दाचा. दांडा तुझ्या ग हंडीत, मला हे म्हणायचं आहे, तुझ्यासारखा बोचत नाही बोलणार मी. जर जोराने घुसळी नवी दांडा तुझ्या गहांडीत, आता मी माझी गवळण सादर करतोय. बाईने दांडूचा विषय काढला म्हणून त्याच्यावरच मला गवळण गायची आहे. मी दुसरी गवळण कुठली गाणार होतो, पण आता ती या खेळामध्ये कृष्ण पारंगत असतो, काना खूप पारंगत असतो. सगळे खेळ, सगळ्या प्रकारचे खेळ, काणाचे सवंगणी, बाळ गोपाळ सर्व एकत्र खेळत असतात. तेव्हा राधेला पण काही खेळ खेळण्याची इच्छा असते, उलटी दांडू म्हणा काही म्हणा, पण शिकणार कोण? आणि ती कृष्णा म्हणजे कानाकडूनच शिकणार. मग काना सांगतो,
आमचे रोकी आदर योगेश अच्छा अनिकेत जोगळे यांचे खास मित्र रोकी आदर आमचे योगेश दादा खामकर यांच्याकडे 100 रुपये चा बक्षीस आलेले आहे. मेरे सीने में दिल मर गए के पूरे में पोपट ओ यमधाचा भोळावानी राधेची जवानी आहे गुलाबाचा फुलावानी काया काढी दवानी आहे रूपाची ही रूपराणी मुखडा अप्सरेवानी आहे रूपाची ही रूपराणी मुखडा अप्सरेवानी आहे. अरे जो तो म्हणतो ही राधा भक्त कान्हाची दिवानी आहे. त्यावेळेच प्रेम राधा कृष्णाचं प्रेम काय होत त्यावेळेची जी राधा ना आताची राधा ही गायिका मला म्हणते तुमचा दाडू मला वैयक्तिक बोलते पण हल्लीची राधा आता ही साक्षी हिच्याबद्दल बोलते ही हल्लीची राधा. अरे हल्लीची राधा नटीवाणी दिसते सेम हल्लीची राधा नटीवाणी दिसते सेम हँडसम काना बघून धरते नेम हँडसम काना बघून धरते नेम. अरे पैसे वाला असेल तर करते प्रेम पैसे वाला असेल तर करते प्रेम. एकाच गोष्टीच वाईट वाटत की लग्न आधीच करते हनीमूनचा गेम. हल्लीची राधा काय भक्तीच हुशारी लावतेस कशाला आहे आई साक्षी भलतीच हुशारी लावतेस कशाला या कानाला शेंडी लावतेस कशाला राधे एक नव्हे तर दोन दोन चेंडू या चोरीत लपून ठेवतेस कशाला. मी आता खतरांचं काम चालू केलं भरतीच हुशारी लावतेस कशाला या कानाला शेडी लावतेस कशाला. अगं एक नव्हे तर दोन दोन चेंडू राधे या सोळीत लपून ठेवतेस कशाला. या राधेला शिकायचं असतं मला पण शिकव ना काना मग तो काना म्हणतोय राधे एवढंच काम कर आधी मेरे सीने में दिल मेरा धरे राधे एवढंच काम कर आधी यो दाडू धर हाता मधी एवढंच राधे एवढंच. आता शिकायचं आहे ना विषय साक्षी विषय नीट समजून घे मी चुकीचं काय बोलत नाही तो कृष्ण बोलतोय तो काना बोलतोय त्या राधेला राधे एवढंच बघ मी साक्षी म्हणतोय का फक्त साक्षीला ऐकायला सांगतोय राधे एवढंच काम कर आधी यो दाडू धर हाता मधी अगे राधे माझे राधे माझे राधे जरा वाकून कमरे मधी जरा वाकून कमरे मधी यो दाडू धर हाता मधी राधे एवढंच काम कर आधी यो दाडू धर राधे एवढंच काम कर आधी यो दाडू धर हाता मधी राधे एवढंच काम कर आधी यो दाडू धर हाता मधी नको नाचू तुला दरवाणी नको नाचू तुला दरवाणी इस नाही गतीसर कोणी इस नाही गतीसर कोणी इस नाही गतीसर कोणी आता जवळ येणार घराणी आता जवळ येणार घराणी काढू पकड दोरी हाताने काढू पकड दोरी हाताने काढू पकड दोरी हाताने. तो सांगतोय तुला शिकायचंय मग लाजवून चालणार नाही लाजू नकोस नको लाजू तू लाजाडू आणि इथं नाही ग तिसरं कोणी आता जवळ येणार ग राणी दांडू पकड दोन्ही हाताने. गोष्ट साधी ही काय नाही कधी गोष्ट साधी ही काय नाही कधी यो दांडू धर हाताने एवढंच काम कर राजी यो दांडू धर हाताने राजे एवढंच काम कर राजी यो दांडू धर हाताने.
नको समजू नको समजू आळाणी थोडा आता नाही गमी दूध थोडा आता नाही गमी दूध थोडा आता नाही गमी दूध थोडा नको समजू आळाणी थोडा आता नाही गमी दूध थोडा डबल तुम्ही करत मला सिंगल अर्थ आहे इथे काय डबल अर्थ नाहीये तुला शिकवतो मी कला तुला शिकवतो मी कला तुला शिकवतो मी कला माझ्या पाशी उभी राहिली माझ्या पाशी उभी राहिली एवढं काम कर आधी एवढं काम कर आधी बाई तुम्ही जास्त नीच थराती गवळण गायली होती पण मी मात्र सावरण्याचा प्रयत्न केला काही काना राधेला विटी दांडू कसं खेळायचं दांडू विटीला कसा मारायचा असं शिकवायचं काम करतोय एवढ्यासाठीच तेव्हा तुम्ही जास्त खोलवर जाता आणि स्वतःच फसता जाऊ बाईने प्रश्न टाकलेला आहे मच्छिंद्रनाथाचा जन्म किती वाजता किती मिनिटांनी किती सेकंदांनी झाला नऊ नारायणांचा जत्था काय काय येते शब्दानंतर येतो कळत पण नाही मच्छिंद्रनाथाचा जन्म किती वाजता किती मिनिटांनी आणि किती सेकंदांनी झाला कुठं कुठं स्टार्ट केलं बाई हा प्रश्न मी आजच ऐकला तुमचे माझे कार्यक्रम यापुढे होतीलच आणि प्रश्न असा नाही की आजच फोडला पाहिजे याचा अभ्यास करावा लागेल खोटं उत्तर देऊन चालणार नाही निश्चितच प्रयत्न करीन पण मी प्रश्न टाकला पाहिजे तुम्ही प्रयत्न करा प्रश्न असा आहे तुम्हाला परत पाठवलेलीच आहे वैकुंठवासी भगवान श्री विष्णूने धरतीच्या रक्षणासाठी वैकुंठवासी भगवान श्री विष्णूने धरतीच्या रक्षणासाठी 10 अवतार धारण केले त्यापैकी त्यांनी कोणताही जन्म कोणत्याही मातेच्या उदरी घेतला नाही याचे नेमके कारण काय होते
प्रश्न परत ऐका. वैकुंठवासी भगवान श्री विष्णूने धरतीच्या रक्षणासाठी 10 अवतार धारण केले, त्यापैकी त्यांनी कोणताही जन्म कोणत्याही मातेच्या उदरी घेतला नाही, याचे नेमके कारण काय होते? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शास्त्राच्या आधार देणे ही नम्र विनंती आहे. आणि टीप अशी आहे, भगवंत बाळ रूपात साक्षात अवतरले होते. भगवंत बाळ रूपात साक्षात अवतरले होते, मातेच्या उदरी नाही, हे आपणास माहिती असावे. खरं तुम्ही म्हणाल कौशल्य राम झाला, देवकीला कृष्ण झाला, ते नाही, त्यांच्या उदरातून झाला नाही, हे मला म्हणायचं आहे. हा ही लहान नृत्य आमची लहान हा नाना नाना वर्षीवाडी यांच्याकडे सप्रे भेटा 200 रुपये. या लहान कलाकार मुलिकाचा 200 रुपये आलेत, आभारी आहोत. माझ्या नवीन शिष्या सुप्रिया काळकर, सुप्रिया अर्जुन काळकर या कुठे असतील त्यांनी स्टेजवर या. आणि एक नवोदित गायिका यापुढे कधी आपल्या कार्यक्रमास उपयुक्त ठरणार आहे आणि त्यांनाही तुम्ही संधी द्याल अशी अपेक्षा करतो. आणि मी वर्षभरामध्ये त्यांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करणार आहे. चांगल्या तयार होतील तेव्हाच मी रणांगणात आणणार आहेत, पण त्यांचं इथे दर्शन व्हावं याचं त्यांना बोलवतंय. त्यांनी कृपया करून या ठिकाणी यावं. आता आपण ऐकलंय जिथे तिथे गरीच्या तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिनाड आली. बाईंच गाणं होत अहो बुवा असे बोलतात. माई बुवा आता काय शास्त्राचं गाणं बोलायचं आणि माझं नाव टाकायचं. मग बुवा तर बुवाच म्हणा ना. मग तुम्ही शास्त्र गाता माला गाताय. हा या ठिकाणी माझ्या नवीन शिष्य आहेत तुरेवाली शाहीर. कधी शक्तीवाडीचे वृत्त जर यापुढे कार्यक्रम करायचा असेल संपर्क करा, माझ्याशी संपर्क करा. सुप्रिया अर्जुन काळकर यांचं पायाडा लोकांना हात जोडा. तर यासाठी का तुम्हाला आज सांगितलं, या लांजाला राहतात आपल्याच परिसरामध्ये, कधीही गरज वाचल्यास पुढच्या वर्षी आपण नक्कीच सामने करू. आणि यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. 2 लेडीचा सामना जेव्हा हवा असेल तेव्हा तुरेवाली शाही सुप्रिया सुप्रिया काळकर या आजपासून माझे शिष्य या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि रसिका आणि काळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. चर्चेला एकत्र आले जेव्हा, चर्चेला उधान आलं तेव्हा. अंडा फोडील तुमचा, अंडा फोडील तुमचा कवा माळीबुवा. आता नवनाथांचा विषय मांडताय ना ते माळीबुवाला म्हणताय. भान देवीचा आपण काय गातो, लोकांच्या समोर काय मांडतो, ती मासळी असते. मच्छीने ब्रह्मतेज गिळले तेव्हा जेव्हा.
कविनारायण अंड्यात प्रवेशला तेव्हा संवाद ऐकला शिरू शिव पार्वतीचा जेव्हा संवाद फार मोठी कथा आहे चार ओळीमध्ये बसत नसते ते पूर्ण गाणं पाहिजे कारण आकाशवाणी तरी चाललेली असते आणि ते मासळी ते मासळीचे जे ब्रह्मतेज आहे ते जेव्हा एका मासळीने गेलेलं असतं आणि तेव्हा त्या जन्म झाला सनवणाचा संवाद ऐकला शिव पार्वतीचा जेव्हा मग तो अग अंडा फुटला तेव्हा मग तो अंडा फुटला ऐका पद मी गातोय सुपरहिट चालय 20 वर्षापूर्वी त्याहून जास्त झाले असतील कैसा मंदी गजरा कधी गजऱ्यावर नदीरा या पोरीचा बघून जा बघून ह्या नवा नवा नदी ही माझी स्वतःची चाल आहे आणि आनंद शिंदे हे गाणं गायलं होतं स्वतः लेखक कवी मी या गाण्याचा कैसा मंदी गजरा ही चाल खूप शक्तीरमे चाललेली आहे पण आता मी या ठिकाणी गात आहे चुकल्यावर पाळी साक्षी लक्ष दे चुकल्यावर पाळी पोर मनात लई भ्यारी चुकल्यावर पाळी पोर मनात लई भ्यारी लग्नाधी पोरीन लग्नाधी पोरीन पोरीन टिमकी फुगवली लग्नाधी पोरीन पोरीन टिमकी फुगवली भगवंता
प्रत्येक शाहीर है ना आपल्या तयारीने असतो तुम्हाला काय गायचं गायचं भाई तुम्ही दुसऱ्याला सांगायचं नाही का मी आहे मग तुझ्या मागे मी अजून आहेच आणि माझ्या सगळ्या लाडक्या रसिकांना माझं एकच सांगणं आहे की शेवटची बारी बघूनच जायचं तिला किती ट्यू ट्यू करायचं करू दे तिला किती वाजायचं तोंड तिला वाजू दे नंतर बाकी मी आहे आणि माझा शेवटचा शब्द न शब्द झाल्याशिवाय जायचं नाही ही तुम्हाला आवडीन विनंती आहे कारण ह्या बाया कोरी एवढीच्या कोरी आहेत ना त्या कुणाचा आदर कसा करावा त्यांना माहीत नाही त्यांना शिकवणीत नसावी
सुरुवातच आलेले करतात काही बोललो होतो का कार्यक्रम भाई तुझा चालू झालाय तेव्हा आपला काही बोलायचं व्यवस्थित तुमचं दांडू हे ते अमुक अमुक अरे कशासाठी बोलताय तुम्ही तुम्हाला काय गायचं ते का माग मी आहे मग जायचं नाही माझा कार्यक्रम झाल्याशिवाय कोणी सगळ्यांनी जायचं तिन्ही पण जायचं